नमस्कार, मी निळकंठ सोनार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे राज्य सरकारने वीकेंड कर्फ्यू पाठोपाठ नाईट कर्फ्यूही मागे घेतला आहे। चित्रपटगृहे, जिम, स्विमिंग पूल आदी वगळता हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि पब मध्ये ग्राहक प्रवेशासाठी असणारी 50% मर्यादा मागे घेण्यात आली आहे। ही नवी मार्गसूची सोमवार पासून लागू होणार आहे। याची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे। खानापूर, निपाणी, संकेश्वरसह राज्यातील विविध ठिकाणी चोऱ्या आणि घरफोड्या केल्याच्या आरोपावरून दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर पोलिसांनी पंढरपूर येथील 3 जणांना अटक केली आहे। त्यांच्याजवळून सुमारे 23 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रायचूर येथील जिल्हा न्यायाधीशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यामुळे विविध दलित संघटना आंदोलन करत आहेत। त्या न्यायाधीशांवर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी येथे मोर्चे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। शनिवारी 4 दलित संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले। डिप्लोमाच्या 5व्या सेमिस्टरला 4 हून अधिक विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना यापूर्वी परीक्षेसाठी बसता येत नव्हते, परंतु यावर्षी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे 2021-22 या शैक्षणिक वर्षात 4 हून अधिक विषयांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही 5व्या सेमिस्टरच्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण मंत्री यांनी बेंगळुरू येथे माध्यमांशी बोलताना दिली। रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे शनिवारी सकाळी अजमेर म्हैसूर ही रेल्वे तानाजी गल्ली रेल्वे गेट येथे काही काळ थांबवण्यात आली। बराच वेळ रेल्वे गेट बंद राहिल्याने तानाजी गल्ली परिसरात दोन्ही बाजूंना वाहतुकीची प्रचंड गर्दी झाली होती। दुचाकी, चारचाकी वाहने अडकून पडली होती, त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत होता। जेसीबी बाजूला करून रेल्वे मार्गस्थ झाल्यानंतर रेल्वे गेट खुले करण्यात आल्याने वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला। कुष्ठरुग्णांच्या संदर्भात महात्मा गांधी व बाबा आमटे यांनी अविरत कार्य केले। आपल्या शेवटच्या काळात माझ्या जीवनात कुष्ठरुग्णमुक्त भारत हे निर्माण करण्याचे स्वप्न अपुरे राहिले आहे, ते तुम्ही पूर्णत्वास न्या, असे म्हणत त्यांच्या कार्याप्रती आदर म्हणून दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो। राज्यातील 31 जिल्हे आणि 240 तालुका केंद्रांवर 1190 ठिकाणी पर्यावरणपूरक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी सरकारने स्थळ निश्चित केले आहे। ही प्रक्रिया काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे। स्मार्ट सिटी असलेल्या बेळगावात तब्बल 75 ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत होणारा अतिरिक्त रेशनचा पुरवठा मार्च पर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश शासनाला दिला आहे। मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने अतिरिक्त रेशन पुरवठा होणार की नाही अशा संदर्भात लाभार्थी होते। मात्र शासनाने मार्च पर्यंत मोफत आणि वाढीव रेशन पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे सर्वसामान्य रेशन धारकांना दिलासा मिळाला आहे। पशुधनाची सेवा करणाऱ्या पशुसंगोपन खात्याच्या आवारात अज्ञातांनी बाटल्या फेकल्याने पशुवैद्यकीय अधिकारी आणि जनावरांना धोका निर्माण झाला आहे। आवारात काचेच्या बाटल्या फेकल्याने ये जा करणे धोक्याचे बनले आहे, त्यामुळे या कृत्याबद्दल पशुवैद्यकीय अधिकारी व पशुपालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। स्मार्ट सिटीचे काम शहरामध्ये सुरू झाले, त्यानंतर अनेक रस्त्यांवर जोरदार वाहने चालवली जात आहेत, त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर गतिरोधक लावण्यात आले। मात्र काही दिवसातच ते गतिरोधक खराब झाले आहेत, त्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे, रुग्णसंख्या घटू लागल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे। अशा वेळी 10वीची परीक्षा घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सज्जता ठेवली जात आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्या घटली असून निपाणी तालुक्यात 16 केंद्रांवर 10वीची परीक्षा पार पडणार आहे। आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूल तातडीने बंद करण्यात यावेत अशी मागणी करत चिकोडी मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या वतीने आरटीओ कार्यालयातील ज्येष्ठ मोटार वाहन निरीक्षक महेश हनमशेठ यांना नुकतेच निवेदन दिले आहे। अथणी तालुक्यात गळीत हंगाम गतीने सुरू आहे।
मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे जानेवारी संपला तरी अद्याप ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आलेला नाही। उपलब्ध आकडेवारीनुसार साखर कारखान्यांच्या यंदाच्या हंगामात उगार शुगरचा कारखाना साखर उत्पादनात तर चिकोडीचा दूधगंगा कारखाना उतारामध्ये आघाडीवरती आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।